इंडियन ऑइल अदानी वेंचर्सच्या CRS फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी आमदार महेश पालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी अशी मागणी सरपंच कीर्ती निधी ठाकूर यांनी सदर कंपनीकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार महेश पालदी आणि कामगार नेते जितेंद्र खरत यांनी कंपनीकडे केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला घंटागाडी देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भुईर, कामगार नेते जितेंद्र खरत, प्रसाद पाटील, देवेंद्र पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, भाजपचे दिघोडे अध्यक्ष राजेश पाटील, समीर मडवी, रमेश पाटील, चंद्रकांत कडू, सुभाष माळी, उपसरपंच अभिजित पाटील, खोपटे सरपंच सौ ठाकूर, सुचित्र घरत, अनंता म्हात्रे, कैलास म्हात्रे, अलंकार कोळी, अतिश पाटील, भूपेश शर्मा, संदीप काळे, सतीश म्हात्रे, प्रफुल्ल ठाकूर, परमानंद ठाकूर उपस्थित होते.